विधायक प्रणिति शिंदे ने आज पंढरपुर में गंभीर आरोप लगाया कि भाजपा ने गरीबों के आरक्षण का अधिकार छीनने के लिए महाराष्ट्र को 6 बड़े ठेकेदारों को बेच दिया। भाजपा ने संविदा पद्धति से नौकरियों में भर्ती शुरू की है, इससे हाशिए पर पड़े लोगों को आरक्षण के अधिकार से वंचित करने का प्रयास किया जा रहा है। भाजपा ने सभी आम गरीबों का आरक्षण रद्द करने की साजिश रची है। ठेकेदारी के कारण कई युवाओं को सरकारी नौकरी से हाथ धोना पड़ेगा। कांग्रेस पार्टी ने जो जिम्मेदारी दी है उसे ईमानदारी से निभाएंगे। विधायक शिंदे ने स्पष्ट किया कि आगामी विधानसभा और लोकसभा चुनाव में पंढरपुर विधानसभा और सोलापुर लोकसभा में महाविकास आघाड़ी के उम्मीदवार की जीत होगी। कि आमचे प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी काही दिवसापूर्वी आढावा बैठकीचं मोहीम या ठिकाणी महाराष्ट्रात सुरू केलंय आणि त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक लोकसभा वाईज या ठिकाणी आढावा एकंदरीत घेत आहोत। पंढरपूर तालुक्यात मी खूपदा आले, पंढरपूर असेल, मोहोळ असेल, आणि आज जेवढे पदाधिकारी आहेत आणि जेवढे ऑफिस बेअरर्स आहेत, जेवढे कार्यकर्ते आहेत, त्यांची एक प्राथमिक स्वरूपात पंढरपुरात आपण एक बैठक घेतली। बूथ यंत्रणा असेल, वेगवेगळ्या सेल्स असतील, डिपार्टमेंट्स असतील, त्यांची एकंदरीत तयारी, सगळे जे इलेक्शन येणार आहेत येणाऱ्या काळात किंवा पुढच्या वर्षी, त्याची एक आढावा बैठक आपण घेतोय आणि नव्याने एक प्लॅन करण्याचं स्वरूप काँग्रेस पक्ष ठरवत आहे। कारण का मागच्या 8 वर्षात 10 वर्षात खूप मोठा अन्याय ह्या देशाच्या लोकांवर आणि महाराष्ट्रावर कंटिन्युअसली होत आहे। आज जे तुम्ही सरकार बघताय 50 खोक्यांचं, ते पण जबरदस्तीने आपल्या डोक्यावर थोपवलं गेलेलं सरकार आहे। ते काय लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार नाही आहे आणि त्यांना फक्त त्यांची आकडेवारी मध्ये उत्सुकता दिसते, पण आज रेशन दुकानात माल मिळत नाही आहे, सिलेंडरचा भाव वाढला आहे। महाराष्ट्राचा शेतकरी असेल, कामगार असेल, एकंदरीत जनता असेल, ही आज निराश आणि हताश झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्राला स्थिर सरकार हे महाविकास आघाडीच देऊ शकते, काँग्रेस पक्षच देऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे मित्रपक्ष एकंदरीत इंडिया आम्ही तयारी करत आहोत आणि नक्की लोकांना जे स्थिर सरकार पाहिजे लोकांपर्यंत पोहोचण्याचं नियोजन ह्या ठिकाणी आम्ही करत आहोत। तरी त्या दिवशी अतिशय धक्कादायक अशी स्टेटमेंट म्हणाले, ते म्हणाले मी एक शिक्षकांच्या कार्यक्रमाला गेलेली आणि ते म्हणाले ही कदाचित शिक्षकांची शेवटची पिढी, आणि ते ऐकून आपल्या सगळ्यांनाच म्हणजे अंगावर शहारा येतो। कारण का ज्या पद्धतीत स्वतःचेच काही खाजगी 6 कॉन्ट्रॅक्टर्सना हे सरकार महाराष्ट्र विकत आहे, खाजगीकरण करत आहे, त्याच्यामुळे बिंदू नामावली पूर्णपणे रद्द होणार आहे, आरक्षण पूर्णपणे रद्द होणार आहे आणि ही सरकारची एक कट कारस्थान कुठेतरी चालू आहे, षड्यंत्र चालू आहे आणि ह्या पद्धतीत ह्या त्यांच्या ह्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे एक मोठा आवाज उचलत आहोत। एकीकडे तुम्ही नोकरी देण्याचं करताय, पण इथे जे कायमस्वरूपी नोकऱ्या तुम्ही रद्द करतायत आणि आरक्षण तुम्ही रद्द करताय, ह्याचा विरोध आम्ही करत आहोत आणि त्यांच्या ठराविक लोकांनाच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत पूर्ण महाराष्ट्र आणि पद विकत आहे। लोकसभेची चर्चा आज झाली नाही, पण पक्ष एकंदरीत ज्या उमेदवाराला तिकीट देईल त्या उमेदवारासाठी आणि काँग्रेसची ताकद बळकट करण्यासाठी आणि काँग्रेस जिंकून येण्यासाठी आम्ही सगळे काम करू। काँग्रेसनी जी काही जबाबदारी आजपर्यंत पक्षाने मला दिली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो। बीसीएन न्यूज के लिए अभिषेक पानसी।